भारतातील प्रमुख बंदरातील बंदर आणि गोदी कामगारांच्या वेतनवाढीबाबत दिल्लीमध्ये द्विपक्षीय वेतन समितीची सभा झाली या वेतन करार समितीमध्ये कामगार नेते सुरेश पाटील हे भारतीय मजदूर महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री आणि या वेतन करार समितीचे सदस्य म्हणून त्यांनी कामगारांच्या बाजूने भक्कम बाजू मांडली या वेतन करार समितीत विविध बाबी द्विपक्षीय चर्चेत मान्य करण्यात आल्या यामध्ये वेतन कराराचा कालावधी पाच वर्षांचा असेल बढतीच्या वेळेस आता असलेली वेतन निश्चिती अस्तित्वात असलेल्या प्रथेप्रमाणे राहील घर भाडे भत्ता आणि आता अस्तित्वात असलेल्या प्रथेप्रमाणे राहील प्रवास भत्ता रुपयावरून पंधराशे रुपये करण्यात आला त्यावर महागाई भत्ता मिळेल एलटीसी आता अस्तित्वात असलेल्या प्रथेप्रमाणे मिळेल ओव्हरटाईम नाईट वेटेज हार्टशिफ्ट अलाउन्स प्रोटेक्शन क्लोज याबाबत आय पी ए ड्राफ्ट देणार तसेच खालील मागण्यांवर चर्चा करणे बाकी आहे पुढील वेतन करार समितीच्या सभेमध्ये यावर चर्चा होणार आहे या चर्चेमध्ये आयपीए चेअरमॅन राजीव जलोटा टी संजय सेठी तसेच सर्व बंदरांचे चेअरमॅन सर्व महासंघांचे प्रतिनिधी उपलब्ध होते यावेळी बोनसवर साक्षाक्षरी करण्यात आली